भरती ओहोटी मुलांनो या पाठाद्वारे आपण समुद्रातील भरती ओहोटी म्हणजे काय आणि ती कशी येते तिचे प्रकार कोणते आहेत या सर्वांची माहिती घेणार आहोत यासाठी ही दोन चित्रे पहा आणि मला सांगा की या दोन्ही चित्रात तुम्हाला काय दिसतंय सर ही दोन्ही चित्रे एकाच ठिकाणच्या समुद्राची दिसत पण पहिल्या चित्रात समुद्राचं पाणी खूप जवळ आल्याचं दिसतंय आणि दुसऱ्या चित्रात पाणी समुद्र किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचं दिसतंय बरोबर आहे तुमचं समुद्राचं पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येतं तर कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जातं सागरातील याच पाण्याच्या हालचालींना भरती ओहोटी असं म्हणतात शास्त्रीय भाषेत बोलायचं झाल्यास चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ उतार म्हणजेच भरती ओहोटी होय काही अपवाद वगळता जगभरातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारे नैसर्गिकरित्या भरती ओहोटी येत असते भरतीची वेळ आणि प्रमाण हे ऋतूंनुसार कमी जास्त होत असतं भरती ओहोटीचं चक्र मुलांनो आता आपण या भरती ओहोटीचं चक्र कसं चालतं याची माहिती घेऊयात भरती ओहोटी ही समुद्रातील दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे आणि ही हालचाल ठराविक कालावधीनंतर होत असते चंद्राच्या स्थितीनुसार भरतीच्या वेळा ठरतात चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण चोवीस तास लागतात त्यामुळे दर बारा तास पंचवीस मिनिटांनी भरती ओहोटीचं एक चक्र पूर्ण होतं मुलांनो आपण पाहिलं की भरती ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी घटना आहे पण जरी ही घटना सहज व स्वाभाविक वाटत असली तरीही ती सहज सोपी नाही कारण या घटनेचा थेट संबंध सूर्य चंद्र व पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीचा तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राचा भाग खेचला जातो चंद्राचा पृथ्वीच्या जमिनीवर होणारा प्रभाव फारच कमी असल्याने तो जाणवत नाही परंतु पृथ्वीवरील पाण्यावर म्हणजेच समुद्रावर हा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीसमोर एकाच रेषेमध्ये येतात या वेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि समुद्राला मोठी भरती येते